महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वसान विहिरीत पकडलेल्या माकडाचा नवजात पिल्लाचा वन्यप्रेमी श्री अरुण शेवाने यांनी जीव वाचवला। कापूस तळणी परिसरातील पोही शेकापूर शेती शिवारातील संत गुलाबबाबा आश्रम यांच्या शेतात 100 फूट खोल असलेल्या जुन्या वसान विहिरीवर कडुनिंबाच्या मोठ्या झाडावरून नवजात माकडाचे पिल्लू विहिरीत पडले। सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास 31 माकड रोज जोरजोराने आवाज करत होती। त्या शेताच्या बाजूला असलेले शेतकरी यांनी विहिरीजवळ जाऊन विहिरीत पाहिले असता नवजात माकडाचे पिल्लू दिसून आले। लगेच ज्ञानेश्वर रोकडे व अमित उगले या शेतकऱ्यांनी वन्यप्रेमी तथा राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त श्री अरुण शेवाने यांना फोनवर सदर घटनेची माहिती रात्री 8 वाजता दिली। वन्यप्रेमी अरुण शेवाने यांनी आपले सवंगळी संजय हिंगे, दिनेश डायलकर, सुरेश महानकर, प्रदीप सातवटे, प्रशांत सरदार आदींसह घटनास्थळी दोर आणि पाणी आणि बॅटरी घेऊन पोहोचले। सर्वप्रथम त्या पिल्लाला पाणी पिण्याकरता प्लास्टिक डबकीचे पाणी पात्र बनवून त्याच्यात पाणी टाकून ते विहिरीत सोडले। त्याचबरोबर त्या पिल्लाला बिस्किट सुद्धा खाण्यास देण्यात आले। दुसऱ्या दिवशी सकाळीच 6 वाजता त्या ठिकाणी सर्वजण जाऊन त्या विहिरीत जाडा दोर सोडून तो कडुनिंबाच्या झाडाला बांधून ठेवला आणि सर्वजण थोडेसे लांब जाऊन तेथील सर्व माकड त्या विहिरीजवळ हाकलले। त्यातील एक माकड विहिरीत बांधलेल्या दोरांच्या सहाय्याने विहिरीत उतरून ते पिल्लू स्वतःच्या कुशीत घेऊन त्याच दोरांच्या सहाय्याने माकड बाहेर आले आणि तेथून सर्व माकड पळाले। अशा प्रकारे विहिरीत पडलेले नवजात माकड काढण्याच्या युक्तीला यश मिळवून त्या नवजात माकडाच्या पिल्लाचा जीव वाचवण्यात युक्ती कामात आली। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमरावती प्रतिनिधी कैलाश वाकपंजार।